नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा जून दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील तुरीची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम भोकर बाजार समितीमध्ये तुरीला कमाल दर सहा हजार तेरा रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ब्याऐंशी रुपये राहिला तर कारंजा बाजार समितीमध्ये सातशे क्विंटल एवढी तुरीची आवक झाली तेथे कमाल दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पाच रुपये राहिला परळी वैजनाथ बाजार समितीमध्ये तुरीला कमाल दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये राहिला मोर्शी बाजार समितीमध्ये कमाल दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार बासष्ट रुपये राहिला तिथे तीनशे क्विंटल एवढी तुरीची आवक झाली अकोला बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये राहिला तिथे अकराशे बावन्न क्विंटल एवढी तुरीची आवक झाली तर चिखली बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सत्तर वाशिम बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये राहिला हिंगोली खानेगाव नाका बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार दोनशे रुपये राहिला गेवरई बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये राहिला परतूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे शहात्तर रुपये राहिला सेलू बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये राहिला देऊलगाव राजा बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला कमाल दर पाच हजार आठशे रुपये राहिला गंगाखेड बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या तुरीला कमाल दर पाच हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये राहिला लातूर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार तीनशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये राहिला तिथे दोन हजार नऊशे सोळा क्विंटल एवढी तुरीची आवक झाली पाथरी बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला कमाल दर पाच हजार आठशे रुपये राहिला तर घनसावंगी बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर साडेसहा हजार रुपये राहिला देवनी बाजार समितीमध्ये दे तुरीला कमाल दर सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये राहिला मुरुम बाजार समितीमध्ये गज्जर जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे वीस रुपये राहिला देवळा बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर साडेपाच हजार रुपये राहिला दुधनी बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीला कमाल दर सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये राहिला परांडा बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या तुरीला कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये राहिला